पोहोचून त्याला फटाव हा म्हणजे मग पोहोचून गेले त्याच्या बॅगात होत्या मग तुम्ही वापस आले मग चाबी तुम्ही याला ठेवली म्हणजे अटकून फुटीले मग तुम्ही ठेवली नाही ठेवली मग आता मला आमचा काय झाला तिथे ॲटो नाही आहे ठेवला बाबा चाबाबी अटकून ठेवली चाली सांगतो बाबा काही याटो कसं तुम्हीच नेला वाटते हो कारण की चाबी तुमच्या होती सुट्टी तसा बगर चाबीचा कसा काय अटो नेणार आहे

मी काय मी गावात सर बाहेर गेलो कुठं काहीतरी गेलं तुम्ही त्याची ते छापा मारला तुम्ही त्या चाबीचा त्याची चाबी बनून आणली आणि मायटो नेला असं मला एका जणांना सांगितलं कुठं कुठे स्टोरी गेलो कष्ट कष्ट फक्त दहा मिनिटं तिथे फाट्यावर पोहोचून तुमच्या आता काहीच नाही बा आमचा याटो आम्ही जेवढ्या रुपयाला घेतला होता त्या शिवला तेवढे पैसे आम्हाला द्या नाही मी रिपोर्ट द्यायला चालले

बाबा तू ना काही आपलं काही लावते काय काही मजा गिजा केली असं का पाय तू विचारून पाय तू काय प्रकार आपल्या आपल्याला बाबा इतिहास, इतिहास येत छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिवा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित संघर्षमय कहाणीचा थरार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे चित्रपट सत्यशोधक 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 चला या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा थरार आज पाहूया दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस प्रदर्शित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक चित्रपट संपूर्ण कुटुंबासह चला पाहायला चला पाहायला

रिपोर्ट कायचं ते कसं रागायचं भरत म्हटलं असं पण कदाचित मजा किंवा केली का मजा केली असेल या टोके टोडून नेऊन सोडला असेल बा काही असं तसं देऊन देते असेल तर आपण मजा असे करतच नाही झुंबर भाऊ असे करतच नाही ना हो काही आपलं काही लावणं काही आपलं आड घेणं बा आता काय कसं काय आहे ते तुमचं नाही का आपण काय बोलायचे नाही आपलं काय बा दिवस निघालं आपलं काम भलं ना आपण बलं हो आता चहा घेतला मी चाल आता ड्युटीवर हो आठ वाजले की बिलकुल आपल्याला कसं खेळ करायला लागते हो दोन चार खेळ कॉर झाले पाहिजे पाहावा तुमचं ते हो येतो मग मी आता काय करा सुचत नाही राहिला जागा तुम्ही मी काय म्हणतो तुम्ही ऐकता का हे झाबरुले आणि लाईन पाठला लेन आपलं ते कनिल बुड्याले पाठवून दे तुम्ही बाहेर समजून सांगा नाही तर रिपोर्ट देऊन दिन बसा लागेल मग नसते आपत्ती पाहत तुम्ही तेवढं करा काय कर असत्या चला मी येतो आता मामा काय काम आपण कमाची गोष्ट नाही का गावातून आटो गेला आज लोक अशा चोऱ्या झाल्याच नाही ना किती म्हणजे लोकांची हिंमत वाढी सांगत तूच बरं बरं बाबा झुंबर भाऊ नाव घातलं काही नाही काय होते काय नाही का ते बाई तुम्ही रिपोर्ट द्याल बाबा नसतंच काम आहे ना काही बी आपलं बोलणं काही करणं बाई बी कशी हेडी मग असं वाटतं बाबा तिला काय समजते झुंबर तसं आहे तरी का कायचं काय बाबा कोणाचं काय घ्या नाही आपल्या काही आप माहिती नसते बाबा आम्ही आता भानगडीच नसतो पुरं आमचे काम भले ना आम्ही भले जाऊ देऊ चला आता वावरात जा तुम्ही चला येतो तुम। बरं शिवलाल भाऊ समजा जर त्या बाईन नाही ऐकलं ओके बा रिपोर्ट देतोच म्हणलं तर मग कसं काय करावं समजा काय करा पर्याय एखादा तुम्हाला जरा अनुभव आहे म्हणून म्हटलं काय सांगा बाबा भाण। अनुभव आहे बा माणूस बा खलास लागलं ना माणूस तुम्हाला तर माहीत आहे आता हे आपण ही चुकाडे धंदे आहे बाकीचे आपण याच्या पडतच पळतच नसतो कोणाच्या तुमच्या मनात तुम्हाला जे वाटेल ते करावा हो मासारखं जर समजा माभोवती जर आलं असतं मी कसं फरार झालो असतो हो कारण की कसं आहे आपण हजरच नाही तर मग कसं का आपल्याला आळ घेणार आहे एखाद्या सोऱ्याच्या घरी जाण पण रा बसून राज काल बसून हवा बा मग कोण आहे आता कोणाला माहीत आहे आपण ते बाई आता भांडून गेली नाही याच्या घरून मग त्याला माहिती आहे घरी होता म्हणून हे हो ते गोष्ट आहे माहिती आहे फक्त बाईलेच माहिती आहे बाकीच्या लोकांना थोडी माहीत आहे पुरावादार आहे का कुणी मग ते बाई काही म्हणून थोडी असते काही मग आता तू मात विचाराना नाही तर मग फरार होऊन जाय तुला वाटत असंत तर नाही तर तुमच्या मनानं काही करा बा आपण त्यात काही बोलत नाही तसं काय करायचं आपण काय केलं नाही तर काय काय फरार व्हायचं नाही आपण काय वा फक्त नाही तर मग ते बाईला समजावून सांगा नाही तर मग कसं जर का अटक झाली नाही मोठं भारी काम होईल शनिवार रविवारी मंदात अजून की अटकली मग एवढ्यापर्यंत जातच नाही आता आम्ही समजावून सांगतो पाहतो आता झाबरू भेटतो आणि चाललं जातो पाठी लक्ष्मण सकाळी सकाळी कसं काय इथे आठ नाही वाटले इथं काय म्हणलं काय मोटर सकाळी सकाळी आलो पाहिले तर मोटर काय मोटर काय म्हणजे तिने मोटर

अन आता तुम्ही समोर यायला मोटरा गेले त्याच्या म्हणजे बबनरावची बी न त्याची बी तुमची गेली समजा हा सांग मग म्हणजे भाऊ ते काय आहे गेम काय सांगा व्हायचं कसं काय झालं झालंय नाही नाही झुमारबाबा नाही करा त्याने काय चोरला काही कोणी असं कोणा चोरला आहे का त्यांना त्यानं ते चोरून इकडे आला असं म्हणजे मोठा दिसला मोठा आहे का नाही म्हणाय का असं वाटत नाही बाबा मला तुम्ही म्हणता मी म्हणतो आपल्याला वाटते झुंबर बनवून नसून केलं बा आपण कसं आहे म्हणजे आता शेवटी मना ते मेव ना तिथे माझ्या पण आता ते बाई म्हणे म्हणे चाबी बनवली म्हणे आणि चाबी बनवून याटून नेला आणि त्याच्या मार्फत आता बहुतेक मोटर नेले दिसून राहिला मला आता काय खरं काय नाही हे आता पोलीस स्टेशनला ते बाई रिपोर्ट देणार आहे आता समजणारच आहे बाबा म्हणजे रिपोर्ट म्हणा गावातच पाय तिकडे काय डायल आता बहुतेक झुंबर मजा किती केली का तेवढं सांगून दे

नाही जास्त लागणार ना रिपोर्ट द्यायच ना हो आता मोटर गेली म्हणजे मोटर आहे का ना दा दा ए, लगना, सांगा तुम्ही घराकडे पाहतो आता काय बुजन तर गाडी देऊन टाका, ए, टाका थे थे, ते कसं अशा गोष्टी देऊन टाका लागत असते नाही तर मग कसं आपल्या चांगलं ते बाईला सांगून द्या तेवढं म्हणा तुमची मोटर गेली आहे आता माया करणं फोन करणार बरोबर नाही आता तो टाय घ्या आता एक तिकडे याट होई गेला आणि ते झुंबरला समजून सांगा मजा केली समजा देऊन द्या म्हणा जा तुम्ही घरी आता मी माधन मला आता गडबडच काय करता म्हणून रिपोर्ट द्यायची तुम्ही थांबा ना फक्त आजच्या दिवस थांबा तुम्ही आज आपण काय करू इकडे तिकडे पाहू कोण बा मजा केली काय केली आज समजून जाते आपल्याला तुमच्या घरच्या फोन करून द्या म्हणा बा या टू टोकेटो तुम्ही कोणाला दिला गेला का फोन करू आणि आता सांगितलं का बा असं विचारपूस करून घ्या पूर्ण मग द्या रिपोर्ट हा ते फोन नाही उचलून राहिले ते म्हणे आठ वाजता ड्युटी असते म्हणे तर सहा वाजेला फोन नको करू म्हणे कालच सांगितले फोनवर तर म्हणलं मी काय त्याला फोन लावला नाही आणि त्याला काही काळजीच पाळलं नाही आता मी सरळ सरळ झुंबर भाऊच्या नाजा रिपोर्ट देऊन राहिली आता एक तुम्ही मोठं गेली म्हणते ते तुमचं सगळं बरोबर आहे मोटरा ते आता लक्ष्मण भाऊची गेली पण आता असं आहे की तुम्ही सरळ सरळ झुंबर भाऊचे ना, बोर सर ना कसा गाडी बुड देताना त्याला तुम्ही पाहिलं का ना पण आता तुम्ही सांगा इतक्या घरासमोर कोण शकते का हा कोण हिंमत करते का कोणतरी गावातला नाही म्हणूनच गेला नाही ॲटो आता मला शंभर टक्के डाऊट आहे झुंबर भाऊ ना चाबी माझं गेलीच नाही तिथं काय आता ठेवली का नाही पाहिलं नाही म्हणा शंभर टक्के सांगतो तिथेच काम आहे मी म्हणतो तसे नाही ना झुंबर भाऊ ते चाबी हाय का नाही पाहून घ्या तुम्ही हा पण त्याने चाबी द्यायच्या आधी त्यानं ते बहुतेक काहीतरी छापा मारून डुप्लिकेट बनवलेले असं मला वाटतं म्हणून कसं मी त्याचं नावन देतो मग ते पाहिजे पुढे काय सांगायचं आता तुम्ही ऐकून नाही राहिले एक तर सरपंच साहेब घरी नाही तर आता हे शांताराम भाऊ घरी नाही काय करा देवदास भाऊ बाजाराला गेले सती वर भाजीपाला घेऊन तुम्ही ऐकायला तयार ना त्याचं काम असलं पाहिजे कारण की त्याचा रागच होता यायच्यावर आमच्या मोठ्या बी दोघीच्याच कशा काय गेल्या आमचा यायचा यातच कसा काय गेला बाकीच्याच कौन नाही गेलं मग आम्ही ते तसंच करणार आहोत त्याचंच नाव देणार झुंबर भाऊचं

सगळ्याची स्टोरीचा मेन पॉईंट हे आहे आता नाही का बरोबर आहे आता गुंपा बहिणी यायला अटकुल सिका झाले ते गेले पुण्याला चढीपार आता हे झुंबरवर आणले आहे आता बरं बरं पाहा आता तुम्ही द्या आता तुम्हाला सांगून काय ऐकून नाही राहिले तुम्ही तुमच्या मनात काय करा आमी, आमी, ले, ले करा सोडत नाही आम्ही आमच्या घरच्या सगळ्याला पुण्याला पाठवलं तळीपार करायला लागलो आहे ना खोटा रिपोर्ट मग आम्ही सोडतो काय देईल पाहा म्हणा मागचं पुढे सगळं सर्व करतो झुंबऱ्याच्या नावानं सरळ सरळ नाव देतो आम्ही चालू भाई का म्हणजे काय कंप्लेंट कशाबद्दल आहे कंप्लेंट आहे नाही का तर साहेब तुम्ही सांगा आता म्हटलं लोक जगू देत नाही आम्हाला तुम्ही खोटे आरोपात नाही आमच्या घरच्या बोले या बाईच्या घरच्या बोले ते काशीनाथ राह आहेत ते गैबाने त्याईले पार करून पाठवून दिलं आता आपण म्हणलं आमचे किती गेले बाकी सुरू आहे आमचा ॲटो त्याने चोरला म्हणलं ॲटो कुठं गायब केला आमच्या त्या कॅनलवरच्या पाण्याच्या मोटर गायब केल्या दोघीच्या सांगा म्हणलं कसं जीवन जगा आम्ही सांगा तुम्हीच सांगा अच्छा म्हणजे आपलं ते काशीनाथ गैबाने आपलं बबनराव टेलर आणि एक आहे समजा माऊली उर्फ बंडू कावरे त्याच्या घरच्या बाया का तुम्ही अच्छा अच्छा म्हणजे काय झालं मग म्हणजे तुमचं काय ऑटो चोरीला गेला का बाबा ऑटो आमच्या घरापुढचा घरासमोरून नेला ना पण आम्हाला ना, माहित नाही रातोरात त्यानं गायब केला आणि पाण्याच्या मोठा नेल्या आता ते तिकडे बिचारे काय करतील तिकडे कुठे काय काम करू राहिले काय का का नाही उपाशी पोटी पण आम्ही इकडे म्हणलं उपाशी आहे हो, दोन दोन लेकर आहे आमच्या सांगा मला कसं पोसाव काय करा तुम्हीच सांगा इलाच सांगा बरोबर तुम्ही पाहिलं का टाईल समजा नेटांनी असं कोण होय काय आहे म्हणजे डाऊट कोणावर आहे तुमचा

तेच म्हणलं मग आम्हाला तसाच न्याय द्या हो त्यानं जसं आम्ही पुरावे सहित सांगतो ना की त्यानं नेला म्हणून त्यांनी चाबी दिली होती माझ्या झुंबर घर फिरवेले ते दोन पोरं फाटारण्यासाठी लक्झरी पर्यंत तर तिथून त्यानं वापस आल्यावर त्याची चाबी बनवली तसे चाबी बनवून आटो आमचा गायब केला असं म्हणजे सगळं तुम्हाला डिटेल माहिती आहे म्हणजे शंभर झुंबर घर फिरवे होयच हो ते घर फिरवे घर आमचा काट करते तेच होते बरं ठीक आहे ठीक आहे मग आता तुम्ही रिपोर्ट लिहून द्या हो त्याच्या नावाचा प्रत्यक्ष काय 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 नाही आम्ही चौकशी करू तर निर्णय घेऊ हा लवकरात लवकर पंचनामाले आजच्या आजच त्याचं कारवाई करून घेऊ बघा मग लिहून देतो रिपोर्ट लिहूनच आणला मी लिहून दिला एका जणांना देतो ते चला चला, चला चला मग बाबा रामपूरवाले काही देत नाही बोला म्हणलं काय लक्ष्मणराव ढाबेवाले साईन तुम्ही काय होत म्हणलं काय अडचण आहे बाबा लक्ष्मण के हो आम्हाला एक तक्रार द्यायची मोटर तो गेली असा गाडी म्हणजे तुमची बी गेली का अरे बाप मग त्या आता ते बाई गेल्या दोन तर ते म्हणे आमच्या दोन मोटर गेल्या म्हणे आणि त्यानंतर याटो पण गेला म्हणे आता तुमची बी गेली नाही अरे बाबा किती जणाचे गेल्या रे बा बाय यू नाही गेल्या वाटत्या आपल्या आधी नाही का असं हो का बरोबर आहे त्याची आमच्या जवळ जवळ साहेब मोटर तर आमची गेली त्याच्या गेल्या असं असं हो का आता ते जे दोन बाया गेल्या का नाही तर त्याचं असं म्हणणं वाटतं की बा झुंबर घर फिरवे ना ॲटो चोरला आणि मशीन आहे बहुतेक त्यानंच नेल्या बा तर आता मी तिकडेच चाललो होतो रामपूरला तर त्याची चौकशी वगैरे करायला बा आपलं झुंबर घ्यायचं ना ना त्याने काय चोरली हो खोटा आहे म्हणलं खोटा आहे साहेब बा खोटा आहे म्हणलं ते तसा माणूस नाही ते चांगला माणूस आहे आणि तो काय चोरणार आहे हो ॲटो गेटो त्याचं काम नाही आहे कोणतरी दुसरा दसला पाहिजे ते नाही ते ते गोष्ट बरोबर आहे आम्ही पाहू ना कोण होय का होय पण आम्हाला प्रत्यक्ष नावाशीच रिपोर्ट आलेला आहे ना त्यामुळे आम्हाला चौकशी करणं भाग आहे बाकी पाहू अजून काय आहे काय नाही आता सगळं समजतेच ते नाही बाबा साहेब काहीतरी अंदाज गारोड आहे तुम्ही बरोबर चौकशी करायची बहुतेक शंभर टक्के काहीतरी डाव आहे त्यात करून की झुंबर घर फिरूया तसा म्हणून नाही साहेब पाहू काय होते द्या तुमचा रिपोर्ट देऊन द्या रामपूरला जायचं आहे मला लवकर आता साहेब अजून आले वाटते तक्रार रामपूरची नाही बहुतेक हव्याला दिसला बाबा अडून आली यो आता पाहा लागन मग रामपूरला जा लागन आणि त्या आपले झुंबर आहे कनी त्याला आण तुम्ही बसून गाडीत निहा आणि तुम्ही काय करा तुम्ही आपली जी यादी काढा जे कोणी चोट्टे आहेत की आपल्या इला गेले कोण कोण आहे तर ते मामा भांजे हे ती त्याच्या घरी जा आणि त्याला डायरेक्ट इथं एक वॉरंट लिहा आणि इथं अकरा वाजता हजर करा म्हणजे मामा भांजीचा हात असू शकते नाही काय सांगता येते समजतेस ना ते जर घरी नसत तर शंभर टक्के त्यानेच लांबवलेले कोण की त्याची कामं चालूच असते ना काही ना काही उलाढ आले हो आता त्या दिवशी मासा एक तीन दिवशी लावला ती आता काय करू आला काय सांगा जा तुम्ही लवकर हो पाठीत जा हो मी जातो इकडे घरी हो ठीक आहे मग मी घेऊन येतो झुंबर घर फिरवले हो ठीक आहे मग नमस्कार साहेब नमस्कार म्हणलं कसं काय ब हे काय झालं म्हणलं कागद गिगद काय झालं ब काय आहे हे गडबड वाचा बरोबर ते तुमच्या नावाचं वॉरंट आहे तुम्हाला पोलीस मध्ये आज आहे याटो गायब झालेला आहे मोटरा गेलेला आहे का कॅनलवरच्या तर तुम्हाला तिथे या अकरा साडे अकरा वाजता कोणतं कॅनोल कोणतं मोटरा कोणतं काय कसं काय हा म्हणजे आहे काय नेमकं तेच म्हणा दिसला म्हणजे आल्याला दिसला म्हणून तर आता म्हणजे कसं परफेक्ट मला लक्षात आलं याटोत आहे पण आता मोटरा कुठे गेला का मी आता लवकर या म्हणा तुम्ही आता मी बरोबर फोटो काढून घेतो याचा मग काय आताच घ्या बाबा मी उभा राहतो तिथं माय ॲटो आहे ते आता घेतला ना मी पंचवीस हजार रुपयात नि जुना मग पाळो देऊन आणला ते पाळो देऊन मग तुम्हाला काय वाटलं मग बिल आहे कागद आहे सगळं आहे माझ त्याचं राहिले म्हणजे मग ते रामपूरचा नाही केला ते हे नाही का ते मला काय माहिती रामपूर काय झालं काय नाही तर मी मायाच्यात घुंगा तिकडे पिक्चरची ॲडव्हर्टाईज करा कोणाचं काय कोणाचं काही असं सुरू आहे कुठं यात्रा आहे कुठं महोत्सव आहे ते मा प्रचार करायचं काम आहे मग आता याट्रो त्यासाठीच घेतला ना पाचपोंची जे काय दिलं ते आपलं डिझेल निघालं मजूरी निघाले मग झाली मग ते काम सुरू आहे ना मग आता अच्छा म्हणजे आता हे सुरू केलं तुम्ही का प्रचार करणं अच्छा म्हणजे हे ॲटो रामपूरचा नाही आहे नाही का हे तुमचा स्वतःच आहे तेच म्हणलं ना मग स्वतःच आहे ॲटो आहे ते कुठे काही झालं म्हणजे का ना घेता का तुम्ही चार पैसे कमाव देता का नाही काही खाऊ पिऊ देता का नाही आम्हाला आता स्वतःच ॲटो आहे कागदपत्र आहे सगळं आहे पाहून घ्याय ते आणा कोणाचा ज्याचा चोरी गेला त्याला विचारा हे होय का म्हणून कर म्हणा बरोबर पाय नि त्याची ते काही असो तरी म्हणतो मला कसं तुमचं नाव वरड आहे तुमचं नाव आहे लिस्टमध्ये आता तुम्ही किती हजार होऊन जा साडे अकरा वाजता आपण मोडला नाही का मा आता पुरा दिवस पुढचा आत्ताच रामपूरून आलो मी प्रचार करून तिकून आलो ना आता म्हणलं जेवण करा अजून इकडे तिकडे दोन चार खेळ करा आता तुम्ही नवीन ते बरोबर आहे तुमचं पण तुम्ही संशयित मध्ये आहे तुमचं नाव कसं तुम्हाला लागते लागत अजून एक दोघ आहेत बोलावले लवकर आहे तुमच्या पैसे इमानदारी कमवत लवकर कमवत नाही आपण ते तर आहेच ना आपल्याला भेवच नाही ना आपण काही नेलाच नाही कुठचा याटो तर आपल्याला काय भेव आहे कागदपत्र आहे आपल्या पोशी हो येतो मी काही हरकत नाही होलोच कसं राजे हे समजाल मार्ग नाही आपले रात्यान लोक जागलेली असते आणि मोटर काढून नेल्या कशा काय आहे तिकडे याटो गावातून कसा काय गेला तर समजालच मार्ग नाही एक तो अंदर घर आहे गेलाच कसा काय असून काहीतरी हाय यायचे ते गोम काय म्हणा झुंबर भाऊ ना भाऊ ते तुमचं गेली ना म्हणे आता जे त्याला सर्कस करणार आम्ही आता मी कशा मोठा चोरते नसा याटून येते टेमचं कामच काढतो म्हणे असं म्हणे ना टाकणार आहे रिपोर्ट मध्ये हो आपण काय आपल्याला का भेवाय करा काय करायचं तुम्ही सरपंच नाही तर मग शांताराम भाऊ फोन करायला लावणार हो ना ते काय गुतीला काय माहिती शांताराम भो सरपंच दोन तीन दिवसापासून काय बसायच कुठं काय नाशिकला जातो म्हणे कैच म्हणे इकडे जातो तिकडे जातो पण खरं काही सांगून राहिले ते कुठं काय हो काहीतरी त्याचं नवीन सुरू आहे आम्ही मग कुठे गेले दुकानही बंद आहे तीन दिवस झाले भाऊ ते गेले असेल मग त्याच्या पुराच्या घरी नाही का काही असं तेच समजायला मार कराय शादर भाऊ गेले त्याच्या सगळं काय गेले काय नाही काय का का बाळात बाय आम्ही इकडे मारू मध्ये काय करावं काय नाही काय होतं त्या ना हो टेन्शन नाही का या जेवण करा मस्त मध्ये का आमचा आम्हाला जेवतो जेव काय खर्च फोरा त्याला काय जेवट राहिले आता अरे बोला काय झालं तुला काय फोन लावलं तू

तर आता गाडीत बसून येते का बोले रे बा मी येतो ना साहेब बरा हो येतो मी शेतात हे बारा लावून की आलोच हो जातो मला पोलीस स्टेशनमध्ये काळजी करू नका बरं हो येतो येतो मार मी साडे अकराला पोहोचतो बरा सांगतो साहेब येतात ते साडे पर्यंत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतील